आज माहिती सरकारचा शपथविधी होतो आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आज शपथ घेत आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलमताई गोरे आहेत. ताई, अखेर सरकार स्थापन होतंय महायुतीचं, मागील 2.5 वर्षाचा कारभार देखील आपण एकत्र सत्तेत होता महायुती म्हणून, काय भावना आहेत? देवेंद्र फडणवीस यावेळी मुख्यमंत्री असतील. महायुतीचं सरकार येत आहे आणि आमचे मुख्यमंत्री होत आहे त्याच्याबद्दल माझ्या मनात अतिशय आनंद आहे. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी असं म्हणता येईल इतकं घवघवीत यश आम्हाला जनतेने दिलेलं आहे. आणि माननीय माजी मुख्यमंत्री आता होतील ते एकनाथजी शिंदे, शिवसेनेचे मुख्य नेते, यांनी देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार आणि शेकडो हजारे कार्यकर्ते यांनी जे काम केलं त्याचं फार चांगल्या पद्धतीचं आम्हाला यश मिळालं. मी तर सगळ्यात पहिलं श्रेय देवाला, ईश्वराला देते, श्री गणेश, त्याच्यानंतर मुंबादेवी, तुळजाभवानी, खंडोबा, सगळ्या दैवतांना देते. कारण आमची प्रार्थना होती की महाराष्ट्रामध्ये जो विकासाचा रथ चाललेला आहे त्याला आडकाठी येईल असं कुठलंही घटना घडू नये. आणि या दृष्टीने लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही भरपूर काम केलं. त्याच्यात कामांचं, योजनांचं गती देण्याचं काम सरकार जसं करत होतं तसं आम्हीसुद्धा शिवसेना पक्षाचे पदाधिकारी म्हणून जवळजवळ 40-45 मतदारसंघांच्यामध्ये जास्त काम केलं होतं. आणि विशेष म्हणजे शिवसेनेला पूर्वी 63 मिळाल्या होत्या पण त्याच्यातही 56 होत्या मूळच्या शिवसेनेच्या. आणि आमच्या या आता मूळच्या शिवसेनेच्या 57 जागा विधानसभेच्या निवडून आलेल्या आहेत. त्याच्याबद्दल मनामध्ये समाधान आहे. अजूनही निवडून आल्या असत्या कदाचित जास्त वेळ मिळाला असता लोकसभेसारखा प्रचाराला, तर पण याच्यामध्ये अतिशय चांगले आमदार आणि शिवसेनेचे आणि भाजप आणि महायुतीचे सगळे निवडून आलेले आहेत. त्यामुळे काम चांगलं होऊ शकेल आणि कुठल्याही प्रकारे अडसर येण्यापेक्षा सकारात्मक भूमिका राहील असं मला वाटतं. ओके, त्याचबरोबर एक विरोधकांकडून वारंवार प्रचार दरम्यान एक टीका केली जात होती की आमचे सरकार आल्यानंतर आपण बऱ्याच नेत्यांना तुरुंगात टाकू, हे करू ते करू, पण तसं काय होणार नाही, विरोधकांची इच्छा मात्र अपूर्ण राहते. नाही, मुळात एक शब्द आहे की कर नाही त्याला डर कशाला. त्याच्यामुळे आम्ही काही कर चुकवलेला नाही आहे आणि काही केलेलंही नाही आहे. परंतु समोरच्याचा अपराध म्हणजे मतभेद असतो अशीच भूमिका काँग्रेसची पण आहे. कारण त्यांनी आणीबाणी लादली होती. आज त्यांनी कसे योग्य ते नॉर्म्स टाकले याच्यावर काही वृत्तपत्रात काही लोकं बोलत आहेत, पण मुळामध्ये त्यांच्या संपूर्ण कारकिर्द पाहिली, त्यांच्या राज्यपालांची, त्यांच्या भूमिकांची, तर महिला आरक्षण विधेयकसुद्धा त्यांनी लोंबकळत ठेवलं, महिलांना न्याय तलाक पीडितसुद्धा दिलाच नाही. दुसरीकडे आज आम्ही पाहतो की अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील जे काम करतायत त्यांच्यापैकी अनेकांची भूमिका होती की आमचं गव्हर्नमेंट आलं की आम्ही अमक्याला तुरुंगात टाकू. तुरुंगात कशाबद्दल टाकणार आहात? तुमच्याशी मतभेद म्हणजे हे तुरुंगात टाकण्याचं कारण होऊ शकत नाही. देशद्रोही, शांतता सुव्यवस्था बिघडवणं, काय केलेलं होतं असं आम्ही की ज्याच्याबद्दल हे सारखं बोललं जात होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आमचे घरामध्ये आजोबा होते पंढरपूरला माझा जन्म, ते म्हणायचे ज्याची पाठी त्याच्या काठी. जो दुसऱ्यासाठी असं कारण असताना विचार करत असतो त्याचा त्यांनाच आता तो सगळा, मी म्हणेन की त्यांना अपयशाचा सामना करायला लागलेला आहे. आता तरी त्यांनी, मी असं सांगेन की तुम्ही जर का खरंच लोकशाही मानत असाल, संविधान मानत असाल, तर हे सरकार घटनाबाह्य आहे हा शब्द तोंडून काढून टाका, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जनतेनी आता हे जे आहेत हे जनतेसाठी एल्गार करणारे शिवसैनिक आहेत हे जनतेने सिद्ध केलेलं आहे. तेव्हा तरी मान्य करा की 20 आमदार आणखीन 57 याच्या संदर्भात मग ही जी सगळी चर्चा होती की आमचा देव चोरला, आमचं हे केलं ते केलं, शेवटी हे पा देव जो आहे तो सर्वव्यापी आहे. देव आहे, बाळासाहेब ठाकरे आहेत. बाळासाहेब ठाकरे ज्याला गेले त्यांचं मला आजसुद्धा आठवण येते रोज. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सर्व पक्षातले लोक त्यांच्यासाठी आले होते आणि सगळ्या भारताला त्यांच्याबद्दल आदर आहे. अशा वेळेला बाळासाहेबांच्या भक्तांनासुद्धा सातत्याने अपमानित करत राहणं, मला असं वाटतं याच्यावरतीसुद्धा जनतेने नकारात्मक मतदान केलेलं आहे याची जाणीव जर का झाली तर दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण करणं हे योग्य राहील. परंतु दुसरीकडं शपथविधी मात्र तिघांचा होतो आहे. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, अशा प्रकारचे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसत आहेत. हे सगळ्या बाबतीमध्ये आमचे पक्षाचे जे श्रेष्ठी आहेत तिन्ही हे लवकरच त्याच्या तारखा आणि सगळे तपशील जाहीर करतील. त्या संदर्भामध्ये विधिमंडळ, तुम्हाला कल्पना आहे की वेगळं
घटनात्मक एक व्यासपीठ आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या त्याची पीठासीन अधिकारी म्हणजे उपसभापती म्हणून काही त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही, पण ज्याच्या ज्याच्याबद्दल उत्सुकता आहे आणि शेवटी कामाचं वाटप हे पाहिलं तर लवकरात लवकर सरकार त्याच्याबद्दल पावलं उचलेल असं मला वाटतं. काही खात्यांच्या बाबतीत देखील चर्चा होताना दिसतोय की गृहखात्यावरून एकनाथ शिंदे थोडे आग्रही आहेत, अद्याप देखील त्यांनी आपला हट्ट सोडला नाही असं वगैरे. या संदर्भात मला खरंच काही कल्पना नाही आहे, कारण हा अत्यंत त्यांच्या संघटनात्मक बाबींमधला आमच्या पक्षांच्या चर्चेचा विषय आहे आणि तुम्ही जेवढ्या माहिती काढता ना त्याच्यापैकी मी तुमच्या वाहिनीबद्दल नाही बोलत, पण बऱ्याचशा वाहिन्यांवरच्या बातम्या 60-70% काही त्याला आधारच नसतो कारण नंतर काहीच होत नाही त्याप्रमाणे जे आहे ते. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळे लोकांचे पॉलिटिकल अभ्यासातून आलेले अंदाज असतात आणि त्याच्यावरती चर्चा चाललेली असते. त्यामुळे मी असं म्हणेन की जेवढी असं आहे मंत्रिमंडळात असले लोक की आम्ही पाहिलेलं आहे की ती सामूहिक जबाबदारी असते. त्या त्या डिपार्टमेंटची जबाबदारी जरी एकच व्यक्ती सांभाळत असला तरीसुद्धा त्याच्यावरती माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की हे एक प्रशासनिक आमची फक्त वाटप आहे, आम्ही तिघं एकत्र कारभार करणार आहोत. त्यामुळे मी त्यांना शिंदेसाहेबांना अजित पवारांना आणि ज्यांनी ज्यांनी या यशामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि सगळ्यांच्या हातून चांगलं काम घडो. आणि विधिमंडळाचंही आता अधिवेशन 1 दिवसाचं 9 तारखेला होणार आहे, त्याला विधानसभेमध्ये विधानसभा अध्यक्ष यांची निवड होईल, विश्वासदर्शक ठराव होईल आणि त्यानंतर दोन्ही सभागृहांची समोर राज्यपाल संबोधित करतील आणि ते संबोधित केल्यावरती परत दोन्ही सभागृहांची स्वतंत्र अशी थोड्या काळाची भाषण होतील ज्याच्यात बिझनेस लेईंग आणि श्रद्धांजली हे होईल आणि नंतर परत पुढच्या अधिवेशनाची तारीखसुद्धा अधिकृतपणे त्यावेळेला ठरवली जाईल. ओके, इतका मोठा सोहळा होतोय परंतु विरोधकांना प्रोटोकॉलनुसार आमंत्रण दिले गेलेले आहेत, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, परंतु अशी माहिती मिळते की ते या शपथविधीसाठी उपस्थित राहणार नाहीत. एक असं आहे की ही सगळी प्रशासनाची जबाबदारी असते, त्यामुळे प्रशासनाच्या पैकी कोण ते करत आहे ते अत्यंत कार्यक्षम आणि चांगले अधिकारी आहेत करणारे जे आहेत ते. त्यामुळे मुद्दामून कुणीही असं करणार नाही की विरोधी पक्षांना द्यायचं नाही निमंत्रण, काही त्याच्यात गफलत झाली असेल किंवा काही निमंत्रण दिली गेलेली आहेत पण ते येत नाही आहेत. निमंत्रण ते येत नाही आहेत तर मला असं वाटतं की अनेक वेळेला आम्ही महाराष्ट्रात पाहिलेलं आहे की वेगवेगळे लोक एकमेकाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात, त्यामुळे ते आले तर चांगलं होईल असं मला वाटतं. कारण प्रश्न असा आहे की हे पहा 1 दिवसाचं राजकारण असतं. कैलासवासी यशवंतराव चव्हाण असं म्हणायचं की आपल्या सगळ्यांचं मिळून काही समाजकारण असतं, प्रत्येक पक्षाचं राजकारण असलं तरी सगळ्यांचं मिळून समाजकारण असतं. आणि मला एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून असं वाटतं की सगळ्यांचं मिळून समाजकारण पुढे नेण्यासाठी संवाद सगळ्यांमध्ये असला पाहिजे. आणि आपण असं आहे की आपण मी तुला जर का किंवा तुम्ही मला रोज जर का असे अत्यंत अकराळ विक्राळ भाषेमध्ये शिव्या देत असाल तर संवाद होणार नाही. त्यामुळे कुठेतरी विचाराचे मतभेद जरूर ठाम असावेत परंतु संवाद जर का झाला तर महाराष्ट्राचं अधिक विकास आणि प्रगती होऊन वातावरण सुधारणं आणि खरं सांगायचं तर त्यांच्या विरोधकांच्या तब्येती चांगलं राहतील त्याच्यामधून असं मला वाटतं. तर थोडंसं कारण त्यांनाही आत्मक्लेश कुठेतरी होत असतात, वाईट बोललं की त्यांचे स्वभाव मला सगळ्यांच्या माहिती आहेत, त्यामुळे त्यांनी जरूर तसा विचार करावा आणि त्यांनी यावं यामध्ये आपल्या शपथविधीला अशी माझी त्यांना विनंती राहील. तर या होत्या निलमताई ज्यांनी आजच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ श्रीनिवास कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.